एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली आहे. वसई बस आगारातून सकाळी 7:30 सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहोचली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे. 2 दिवसांपासून संपकरी आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली आहे, पण विलीनीकरणाचा मुद्दा प्रलंबित असल्यानं अनेक संपकरी कामावर हजर होण्यास तयार नाहीत. पण आज एक बस वसईत धावल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे वसईत बस धावली, तशीच आता वसईच्या ग्रामीण भागात देखील बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे. एसटी चालू झाली तर प्रवाशांची मागणी आहे की वज्रेश्वरी, अंबाडी, ठाणा या गाड्या चालू करण्यात याव्यात, जेणेकरून प्रवाशांची सोय होण्यासाठी माजीवडा, चिंचोटी, शिरसाडा फाटापर्यंत गाड्या सोडण्यात याव्यात अशी मी आपणास विनंती करत आहे. पण आता वसईगाव ते वसई स्टेशन चालू झाले. वसईगाव ते वसई स्टेशन चालू आहेत, पण त्याला प्रवाशी नाहीत, बारमान नाही. आता प्रवासी या रूटला जास्त आहे तर वज्रेश्वरी, अंबाडी, कामन, चिंचोटी, ठाणे या रूटवर गाड्या चालू करण्यात याव्या.